तुम्ही या राज्यातील सर्व समाजाचे आहात, तुम्ही एकाच समाजाची बाजू घेऊन कसं काय बोलता? एक तर तुम्ही याच्यामध्ये यायलाच नको, या आरक्षणाच्या याच्यामध्ये आलात तर सांगितलं पाहिजे की सगळ्यांचे अधिकार शाबूत ठेवा, कुणावर अन्याय करू नका, ही अपेक्षा संभाजीराजेंकडून आम्हाला आहे, ही अपेक्षा नाही. मी म्हणाला घरदारा कोणी जाळली? मी आज 2 महिने जे काही राज्यात चाललंय मी कधी बोललो? त्यावेळी आता तुम्ही गप्पा बसलात. तुमचं काम होत राजे की नाही असं करू नका रे. तुम्ही स्वतः जायला पाहिजे होतं बीडला, ज्यांचे घरं जाळण्यात आली, दुकानं जाळण्यात आली, हॉटेल जाळण्यात आले, लोकांना तर पेट्रोल बॉम्ब फेकण्यात आले सगळीकडे, तुम्ही त्यांचे अश्रू पुसायला पाहिजे होते. महाराज हे तुमचंही काम नाही का? पण तुम्ही सांगता भुजबळ करतो. अरे वा, एक लक्षात ठेवा महाराज, छगन भुजबळाला मंत्री पदाची परवा नाही ना आमदार पदाची पण परवा नाही. तो लढेल, गोरगरिबांसाठी लढेल. पण तुम्ही महाराज आहात ना राज्याचे, छत्रपती शाहूंच्या गादीवर तुम्ही बसता. तर महाराज सगळ्यांना न्याय द्या, अन्याय होणार नाही याची काळजी तुम्ही घ्या. आमचे प्रकाशभाई आंबेडकर त्यांना सुद्धा माझी विनंती आहे, त्यांनी सुद्धा आम्हाला सहकार्य करायला पाहिजे. आम्हाला सांगा ना आम्ही कुठे चुकलो, राज्यात काय चाललं ते आम्हाला सांगा, त्याच्यावर विचार करा. आम्ही तुमच्याकडून सहकार्याची अपेक्षा करतो आहोत, दूर ढकलण्याची नाही. किंबहुना जे जे समजदार आहेत या राज्यात, वेगवेगळे पक्ष असतील, समाज असतील, वेगवेगळ्या पदावर काम करणारे लोक असतील, त्यांच्याकडून माझी हीच अपेक्षा आहे की त्यांनी आमचं सुद्धा म्हणणं ऐकून घ्यावं, आमचा आक्रोश काय आहे हे सुद्धा समजून घ्यावं, आणि मग आम्हाला सांगा आमचं चुकलं कुठे. आम्ही कुणाला नाही म्हणतो, पण तुम्ही एकदम सगळंच घेऊन चालले. म्हणजे 10% जे मोदी साहेबांनी दिलं जास्त, त्याच्यामध्ये सुद्धा 85% तुम्हीच, 60%च्या वरती 40% राहतात 100% व्हायला, त्याच्यामध्ये तुम्हीच, कुणबी सर्टिफिकेट घेऊन सुद्धा तुम्हीच. अरे पण मग बाकीच्यांनी जायचं कुठं? नाशिकची मराठा समाजाची मीटिंग झाली, ठीक आहे, अनेकांचे नावं आले, काही लोकांना जावं लागतं, समाज आहे बोलवलं चला बाबा, काही लोक मनाने गेले, काही लोक मनात नसताना सुद्धा गेले, मला काही त्याच्याबद्दल म्हणायचं नाही. पण तुम्ही जर समजदार असेल तर आम्हाला सांगा आम्ही काय करायचं आणि आमचं काय चुकलं. तुमच्याकडून अपेक्षा आहे, जर चुकत असेल आम्ही चुकलो तर आम्हाला सांगा, आणि बाकीचे चुकत असेल तर त्यांनाही सांगा, खबरदार हे असं करू नका, सगळ्यांना बरोबर घेऊन जा. आतापर्यंत यशवंतराव चव्हाण असतील, वसंतदादा पाटील असतील, शरद पवार साहेब, शंकरराव चव्हाण, विलासराव देशमुख, अनेक मराठा मुख्यमंत्री झाले, अरे सगळ्यांना घेऊन गेले ना बरोबर, कुठे काही गडबड झाली? पण आता हे जे होत आहे, मला फडणवीस साहेबांना सुद्धा सांगायचं, आज 2 महिने आम्हाला जे SMS येत आहेत, फोन उचल रे शिव्या देतात, तुला बघतो, तुला समाप खलास करतो, OSDला फोन, त्यांनाही धमदाटे, तक्रार केल्यानंतर सुद्धा कारवाई होत ना. अरे काय राज्य आहे हे? गावबंदी, याला गावात येऊ द्यायचं नाही, त्याला गावात येऊ द्यायचं नाही, येऊ द्या ना गावामध्ये, काय म्हणणं त्याचं ऐकून घ्या, पटलं तर ठीक आहे त्याला निवडून द्या, नाही पटलं तर नका मत देऊ. आम्ही कुठे म्हणतो, पण गावातच येणार नाही, आणि ते 2-4 टकली ते बोर्ड लावून टाकतात, आणि बस का, अरे हे काय? म्हणून मी काल म्हणालो, अरे काय हा अख्खा महाराष्ट्र काय तुमच्या 7-12 लिहिला का रे म्हणालो, हा आम्ही जायचं नाही. मला पोलिसांना सांगायचं, नाशिकच्या सुद्धा आणि महाराष्ट्राच्या आणि फडणवीस साहेबांना, हे बोर्ड ताबडतोब काढून टाका, कारण कुणालाही, अरे देशातल्या संविधानाचं 19वं कलम आहे,
या देशामध्ये कोणीही कुठेही जाऊ शकतो फिरू शकतो, आपण त्याला अडकाठी करू शकत नाही. मग तुम्ही आम्हाला गावात जर अजिबात यायचं नाही, तुम्ही यायचं ना, अरे कोण काय आमदारांना पोलिसांचं काम, कधी पोलीस ऍक्शन घेणार? कोणीतरी आमच्यासारखे अनेक लोक उठतील, जायला सुरुवात होईल आणि मग काठीला काठी भडेल, डोकी फुटतील आणि मग तुम्ही जागे होणार काय? आणि अशी बंदी कोण कुणाला करू शकतो? कायद्यानं, कायद्यामध्ये असताना पोलीस काय करतात? माझी विनंती आहे पोलिसांना, कुठच्याही प्रेशर खाली न येता हे सगळे फोर्स दूर झाले पाहिजे. देतील निवडणुकीला जे उभे राहतील त्यावेळेला ज्यांना जी मतं द्यायची ते देतील. ते सांगतात की आम्ही भुजबळाला पाडणार, अरे भुजबळाला पाडायचं जाऊ द्या, पण भुजबळ कित्येकांना पाडेल त्याचा अगोदर हिशोब करा. गलत फेमीमध्ये राहू नका रे. आम्हाला काहीतरी कळतंय, एवढे वर्ष आम्ही सुद्धा मुंबई पासून तर राज्यामध्ये राजकारण केलंय, तुम्ही म्हणाल सगळं तसंच होईल का रे? सरळ हिशोब आहे, 54% ओबीसी, 20% आदिवासी आणि दलित, किती झाले? 74%. ब्राह्मण 3%, 77%, आणखीन जैन बिन आम्ही कोण असतील, किती राहिले? आणि अशी जर वाटणी झाली तर काय होईल निवडणुकीमध्ये? त्यामुळे सांभाळून चला, सगळ्यांना बरोबर घेऊन चला, एकमेकाची मतं ऐकून घ्या. उगीच दादागिरी करून 2-4 टक्के येतील आणि अमुक करून तमुक करू, हे असले धंदे करू नका. या राज्यात करू नका, या जिल्ह्यात करू नका, या तालुक्यात करू नका. एवढीच मी या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.